नमस्कार, मी सुवर्णा जोशी, बुलेटिन मध्ये स्वागत। महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे न देता तो सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिलेला आहे। आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही असं शिवसेनेचे अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच विरोधकांनी पुरावे तपास यंत्रणांकडे सादर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलेलं आहे। विरोधकांचा सुशांतशी काही घेणं देणं नाहीये असा टोलाही परबांनी यावेळी विरोधकांना लगावला। ज्या वेळेला तपास सीबीआयकडे द्यायचा असतो त्या वेळेला तपास देण्यासाठी एक तर राज्याची परमिशन लागते किंवा कोर्टाच्या आदेशाने सीबीआयचा तपास देता येतो। कोर्ट रिअल म्हणजे अतिशय परिस्थिती असामान्य असते अशा परिस्थितीमध्ये कोर्ट हा प्रकार सीबीआयला देतात, तपास सीबीआयला देतात किंवा त्या सरकारने कन्सेंट द्यावा लागतो। लॉकडाऊनमुळे एकाच ठिकाणी अडकून पडलेल्यांकरता महत्वाची बातमी आहे। एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे, त्यामुळे एसटीतून प्रवास करताना ई पासची गरज लागणार नाही। मात्र खासगी वाहनांकरता ई पास लागणार आहे। गेल्या 25 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी प्रवासाला बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे ग्रामीण भागातील गाड्या रुळावर येण्यासाठी मोठी मदत होणार आहे। काही महिन्यांपूर्वी परिवहन विभागानं आंतरजिल्हा प्रवास सुरू करण्याची तयारी दर्शवली होती, मात्र त्याला मोठा विरोध झाल्यानं निर्णय स्थगित करण्यात आला होता। रेग्युलर प्रवासांसाठी उद्यापासून ही सेवा उपलब्ध होईल, यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही आणि त्यामुळे गेले काही दिवस जो प्रवाशांना एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नव्हतं ते उद्यापासून त्यांना जाता येईल। ऊस शेतकरी, सरकारी नोकरी करणाऱ्या तरुणांकरता आणि वीज महामंडळासाठी केंद्रानं आज काही दिलासा दिलाय। केंद्र सरकारनं आज 3 महत्वाचे निर्णय घेतलेत। ऊसाच्या FRP मध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता ऊसाला प्रतिटन 2850 रुपये भाव मिळणार आहे। यामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। दुसरा महत्वाचा निर्णय आहे तो तरुणांकरता। सरकारसाठी नोकरी करता परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे। म्हणजे सरकारी नोकरीच्या भरतीसाठी आता एकच CET परीक्षा देण्याची गरज आहे। तर तिसरा महत्वपूर्ण निर्णय घेत केंद्रानं वीज महामंडळांना मदतीचा हात दिलाय। कोरोना संकट काळात ऊर्जा क्षेत्राला मोठा फटका बसलाय, त्यामुळे केंद्राकडून राज्यांमधील वीज महामंडळाला आर्थिक मदत करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर वीज ग्राहकांनाही काही दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 1 करोड गन्ना किसानों के लिए इस साल भी परंपरा के अनुसार जो फेयर एंड रेम्युनरेटिव प्राइसेस है लाभकारी मूल्य बढ़ाकर दिया है। अब 285 रुपये पर क्विंटल यानी 2850 रुपये एक टन का दाम निश्चित हुआ है और 1% अगर रिकवरी बढ़ेगी, 10% रिकवरी के आधार पर यह है, लेकिन अगर 11% रिकवरी होती है तो 28.50 रुपये ज्यादा मिलेंगे पर क्विंटल। नौकरी के लिए जो युवा होते हैं उनको बहुत परीक्षाएं देनी पड़ती है और उनको लगभग 20 रिक्रूटमेंट एजेंसीज हैं, तो कोई 4-5 में अगर परीक्षाएं देता है तो उतनी परीक्षा उतनी जगह जाना, ये सब समाप्त करने के लिए एक ऐतिहासिक फैसले में नेशनल रिक्रूटमेंट एजेंसी राष्ट्रीय भर्ती संस्था ये परीक्षा लेने वाली कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट। लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे।
पगार वेळेवर दिला नाही म्हणून डॉक्टरला कर्मचाऱ्यानं मारहाण केली आहे. लातूर शहरातल्या गायत्री हॉस्पिटलमधला हा धक्कादायक प्रकार आहे. गायत्री हॉस्पिटलमधील डॉक्टर भराटे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. MIDC पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घडीची महत्वाची बातमी आहे, एक छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलंय. डॉक्टर भराटे यांच्यावर हल्ला झालेला आहे. रक्तबंबाळ बसलेले डॉक्टर भराटे आपल्याला छायाचित्रामध्ये बघायला मिळत आहेत. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. नितीन, हा सगळा काय प्रकार आहे, केव्हाची ही घटना आहे? नक्कीच, आज दुपारची ही घटना आहे. दुपारी अचानक हॉस्पिटलमधल्या एका कर्मचाऱ्याने डॉक्टरवरती हल्ला चढवलेला आहे. प्राथमिक माहिती आम्ही घेतली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की हे डॉक्टर पेमेंट देत नव्हते त्या कर्मचाऱ्याला, म्हणून कर्मचाऱ्याला हल्ला केल्याची प्राथमिक माहिती सध्या आलेली आहे. MIDC पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा देखील त्या व्यक्तीविरोधात नोंद झालेला आहे. आता नेमकं काय कारण आहे त्याचा तपास MIDC पोलीस घेत आहेत. नक्की नितीन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. लातूरमधला हा धक्कादायक प्रकार, पगार वेळेवर दिला नाही म्हणून एका कर्मचाऱ्याने डॉक्टरवर हल्ला केलेला आहे, त्यांना मारहाण केलेली आहे. आता आपण जाऊया नांदेडात. नांदेडमधून पुढची बातमी आहे. नांदेडमध्ये पावसाचा जोर कायम असल्यानं धरणं पूर्ण भरलेली आहेत. येलदरी सिद्धेश्वर या धरणातून पाणी सोडल्यामुळे विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. या दरवाजातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते आहे. गेल्या 4 ते 5 दिवसापासून नांदेडमध्ये संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नांदेडचं जे विष्णुपुरी धरण आहे ते 100% भरलेलं आहे. त्यातच वरच्या भागात जे धरणं आहेत विष्णुपुरी आहे आणि येलदरी, त्या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरीतून वाढली आणि काल रात्रीपासून नांदेडच्या ज्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. जवळपास 66,514 क्युमेक इतक्या वेगाने धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत केला जात आहे. तुम्ही पाहू शकता की गोदावरी नदी कशी दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. अजूनही पाण्याची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात सुरूच आहे आणि पाण्याचा विसर्ग या धरणातून गोदावरी नदीमध्ये सुरूच आहे. 84 दशलक्ष घनमीटर इतक्या क्षमतेचं हे धरण आहे. जुलैमध्येच धरण जे आहे ते 100% भरलं होतं आणि जुलैमध्ये 2 ते 3 वेळा पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला होता, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्याची यंदाची ही पहिलीच वेळ आहे. याच धरणातून नांदेडकरांना वर्षभर पाणीपुरवठा केला जातो आणि विष्णुपुरी जो हा क्षेत्र आहे या परिसरातील 1000 हेक्टर शेतीला देखील याच धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. मुजीब शेख, News 18 लोकमत, नांदेड. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील गेल्या 8 दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू असल्यानं पैनगंगा नदीलाही पूर आलाय. किनवट तालुक्यात सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहतो आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या सहस्रकुंड पैनगंगा नदीवरील हा धबधबा तिन्ही धारांनी वाहतोय, त्यामुळे धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलंय. दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात, यंदा मात्र कोरोनामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त News 18 लोकमत. आपल्या पद्धतीनं तपास केला, सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये CRPC 174 च्या अंतर्गत जो तपास केला त्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही, योग्य पद्धतीनं तपास झाला, अशा पद्धतीचं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं काही मंडळी मुंबई पोलिसच्या बाबतीत बोलत होती ती क्लिअर कट ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने दिला की या मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये कोणताही दोष नाही, योग्य पद्धतीनं तो तपास झाला. आणि आपल्याला कल्पना आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना दिली आहे आणि या राज्यघटनेमध्ये जी संघराज्याची जी संकल्पना आहे
किंवा फेडरल स्ट्रक्चरची जी संकल्पना आहे त्या फेडरल स्ट्रक्चरच्या संकल्पनेबाबत सुद्धा आता जे आपले घटनातज्ञ आहेत की अनेक विचारवंत आहेत यांनी सुद्धा विचारमंथन करावं ही सुद्धा त्यानिमित्ताने आजच्या ठिकाणी सांगू इच्छितो की याच्या बाबतीत आपल्याला कल्पना आहे की सीबीआयला इन्क्वायरी द्यायची की नाही तो राज्य शासनाचा अधिकार राहतो राज्य शासन आणि एनओसी दिल्यानंतर तो तपास सीबीआयकडे जातो पण सुप्रीम कोर्टाने वगैरे याच्यामध्ये इंटरफेअर केल्यानंतर किंवा त्यांनी जजमेंट दिल्यानंतर त्या पद्धतीचं राज्य शासन जे आता सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय त्या पद्धतीचं सहकार्य राज्य शासन सुप्रीम आपला सीबीआयला करेल आणि यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की यामध्ये ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाचे नेते या संपूर्ण प्रकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न करते आपल्याला माहित आहे की बिहार राज्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये निवडणुका आहेत आणि हे निवडणुका लक्षात घेऊन काही पक्षाचे नेते यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण मगाच मी सांगितलं की ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनली तपास केला कोणताही त्यांच्या तपासामध्ये दोष नाही हे अतिशय महत्वाचं आहे असं आहे की माननीय हिंदी हिंदीमध्ये मी सांगितलं आहे की याच्यामध्ये आम्ही स्वागत करतो आणि जे काही निर्णय दिले त्याचं आम्ही सहकार्य करू आपको सभी को बताया कि जो सुप्रीम कोर्ट का जो सुशांत सिंह के केस के बारे में जो निर्णय आया है उसका हम स्वागत करते हैं जो भी सीबीआई को सहकार्य लगेगा वो पूरा सहकार्य पूरा कॉपरेशन राज्य शासन देगी उसी प्रकार जो सुप्रीम कोर्ट का जजमेंट है सुप्रीम कोर्ट के जजमेंट में जो ऑब्जर्वेशन है उसमें साफ साफ सुप्रीम कोर्ट ने लिखा है कि मुंबई पुलिस ने जो सुशांत सिंह के केस किया जो इन्वेस्टिगेशन किया उसमें बड़े प्रोफेशनली किया कोई भी दोष वो इन्वेस्टिगेशन में नहीं है बहुत ही सही तरीके से मुंबई पुलिस ने इन्वेस्टिगेशन किया इस प्रकार का साफ जो सुप्रीम कोर्ट ने जजमेंट दिया उसमें उन्होंने लिखा है उसी प्रकार आप सभी को बताया कि परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनका जो संविधान है उसमें फेडरल स्ट्रक्चर के बारे में जो कॉन्सेप्ट है या संघ राज्य के बारे में जो कॉन्सेप्ट है उसके बारे में जो कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट है या बड़े बड़े जो थिंकर्स है उन्होंने इसके बारे में आगे चल के विचार मंथन करने की जरूरत है ऐसा भी मैं समझता हूं एक पैरेलल इन्वेस्टिगेशन मुंबई पुलिस ने बोला है कि वो कंडक्ट करेंगे 174 में उनका जो इन्वेस्टिगेशन है वो कंटिन्यू करेंगे जैसे जजमेंट ने जो जजमेंट में जजमेंट ने देखिए जजमेंट में जो सुप्रीम कोर्ट ने जो जजमेंट दिया है उसने कुछ चारा 34 या इसमें कुछ उसमें उल्लेख किया है वो हिसाब से राज्य शासन सोचेगी गृहमंत्री अनिल देशमुखांची पत्रकार परिषद सगळ्या प्रश्नांना उत्तर अनिल देशमुखांनी दिली काही लोक जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणाचं राजकारण करत आहेत असा आरोप त्यांनी केला पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं एक मत किंवा एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे मुंबई पोलिसांनी प्रोफेशनली या सगळ्या प्रकरणाचा तपास केलेला आहे अशी नोंद सुप्रीम कोर्टाने केली आहे हे सांगायला अनिल देशमुख विसरले नाहीत यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज 18 लोकमत